नमस्कार, मी संदीप पाटील, कोऑपरेटिव कन्सल्टंट ट्रेनर। फायनान्शियल व्हिडिओ प्लस सहकार सूत्रे मध्ये आपलं सहर्ष स्वागत। आजचा जो व्हिडिओ आहे किंवा आजचा जो सूत्र आहे, आजचा जो फॉर्म्युला आहे, हा अत्यंत महत्वाचा फॉर्म्युला आहे। ज्या फॉर्म्युलामुळे किंवा ज्या सूत्रामुळे अनेक घटकांवर परिणाम होतो असं हे सूत्र आहे, की या 10 घटकावर हा हे सूत्र किंवा हा फॉर्म्युला परिणाम करत असतो। त्यात पहिला परिणामकारक असा विषय आहे की 600 गुणांच्या गुणपत्रिकेमध्ये या सूत्रासाठी 100 मार्क हे स्वतंत्र दिलेले आहेत। त्याचबरोबर जर शेअर्स मूल्यांकन काढावायचं असेल तर हे सूत्र सर्वात महत्वाचं आहे। 3 नंबरचा विषय असा येतो की याच्यामध्ये ठेवी किती स्वीकारल्या पाहिजेत पतसंस्थानी, याच्यासाठी सुद्धा हा सर्वात महत्वाचा आहे। त्याचबरोबर CRAR म्हणजे कॅपिटल टू रिस्क ऍसेट साठी सुद्धा हा रेशो सर्वात महत्वाचा आहे। ऑडिटर म्हणजे जर आपले जे वैधानिक लेखा परीक्षक आहेत, यांनी जोपर्यंत हा रेशो डिफाइन केलेला नाही किंवा आपल्या ऑडिटमध्ये हा रेशो जोपर्यंत ते डिफाइन करत नाही, तोपर्यंत पुढील वर्षाचे कर्जाचं धोरण ठरवता येत नाही, एवढा हा महत्वाचा हा रेशो आहे किंवा सूत्र आहे। सेल्फ एक्सपोजर लिमिट जोपर्यंत हे सूत्र डिफाइन होत नाही, तोपर्यंत वैयक्तिक कर्ज मर्यादा आपणाला डिफाइन करता येत नाही। ग्रुप एक्सपोजर लिमिट सुद्धा आपणाला डिफाइन करता येत नाही, इतका अनन्य साधारण हा रेशो। आता नवीन एक कन्सेप्ट आपण आणलेले आहे की मार्केट कॅपिटलायझेशन किती आहे, यासाठी सुद्धा हा रेशो खूप महत्वाचा आहे। CD रेशो साठी सुद्धा हा रेशो महत्वाचा आहे। जोपर्यंत हा रेशो आपण काढत नाही, सूत्र काढत नाही, तोपर्यंत आपल्याला CD रेशो काढताच येत नाहीये। त्याच अनुषंगाने अर्निंग CD रेशो साठीचा हा रेशो किंवा हा फॉर्म्युला तितकाच महत्वाचा आहे। म्हणजे आपण जर पाहिलं तर हे 10 पॅरामीटर्स किंवा हे 10 गोष्टी अशा आहेत की ज्यासाठी हा रेशियो किंवा हे सूत्र खूपच महत्वाचं आहे। पहा, 10 पॅरामीटरसाठी जर हे इतकं महत्वाचं सूत्र आहे तर ते जाणून घेणं आपल्यासाठी खूपच आवश्यक आहे। काय आहे हे सूत्र किंवा काय आहे हा फॉर्म्युला, बरोबर आहे? तुम्ही ओळखलेलं आहे, या सूत्राचं नाव आहे स्वनिधी नेटवर्थ। आता स्वनिधी आणि नेटवर्थ कसा काढला जातो हे आपण पाहणार आहोत। तर याच्यामध्ये काय काय घटकांचा समावेश होतो हे अगोदर पाहूया। स्वनिधी म्हणजे आपण म्हणतोय की अ वजा व, त्यातला अ घटक असा आहे की पहिला की वसूल भाग भांडवल। राखीव निधी, इमारत निधी, लाभांश समीकरण निधी, गुंतवणूक चढ उतार निधी, नफा विभागणीतून निर्माण केलेले परंतु बाह्य देयता नसलेले निधी, उत्तम जिंदगीवरील तरतूद, याची जी बेरीज येईल त्याला आपण अ म्हटलेला आहे। आता याच्यातून काही घटक वजा करावे लागतील त्याला आपण ब म्हटलेला आहे। की या ब मध्ये काय काय येतं, काय काय गोष्टी वजा कराव्या लागतील, तर संचित तोटा, कमी केलेली NPA ची तरतूद, कमी केलेली थकव्याजाची तरतूद, कराव्या लागणाऱ्या परंतु न केलेल्या खर्चाची तरतूद, ब ची बेरीज येईल। अ आणि ब, अ मधून आपणाला ब ची बेरीज वजा केली तर आपल्याला स्वनिधी किंवा नेटवर्थ हे आपणाला मिळू शकेल। पहिल्यांदाच आपण म्हटलेलं आहे की स्वनिधी आणि नेटवर्थ किती महत्वाचा आहे, तो आपणाला इतका महत्वाचा आहे, इतका इम्पॉर्टन्स आहे की 10 घटकावर त्याचा परिणाम होतोय। यासाठी नागरी सहकारी पतसंस्थातील सेवक असतील, संचालक असतील, यांनी स्वनिधी वाढवण्यासाठी खूप जास्त प्रमाणामध्ये प्रयत्न केले पाहिजे। नागरी सहकारी पतसंस्था असतील, त्याचबरोबर मल्टी स्टेट सुद्धा असतील, यांनी सुद्धा नेटवर्थ वाढवण्यावर जास्त भर दिले पाहिजे। यासारखे फायनान्शियल व्हिडिओ किंवा सहकार सूत्रे भविष्यात सुद्धा आपल्याला मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारी बेल आयकॉन आहे तिला प्रेस करा।
आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत ध्यानपूर्वक पाहिला त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद।